तुमची जागा होती तर एवढे दिवस ते लोक काय करत होते, तेव्हा त्यांनी बाउंड्री मारायची होती. आम्ही तिथपर्यंत गेलो नसतो. पावसाच्या टायमाला ते लोक घर तोडायला येतात, आम्ही मुलांना घेऊन कुठे जाणार? एकतर काही बायका अशा आहेत का लहान मुलांना घरात कोंडून कामाला जातात आणि तिकडून येऊन मग मुलांना खोलतात. ते लोक कुठे जाणार? जर बाहेर ठिकाणी ते लोक कुठे जातात तर ते मुलांना कसे पोसू शकतात? काही काही तर त्यांना नवरे पण नाहीयेत. त्या लोकांनी काय करायचं? मग आमची सोय करा आणि मग आम्हाला इथून हटवा. पहिले आम्हाला घर द्या, पहिले घर द्या आणि मग आम्हाला हटवा. ना 5 साल पहिले बघा नाही खाता, आदमी नाही आहे. इतना छोटा छोटा बच्चा लोग है, हम लोग काम करके बच्चा लोग को पाल रहे हो. चार दीवार का अंदर है इसके लिए पाल रहा है. वो चार दीवार नहीं रहेगा तो हम लोग बिना आदमी वाला औरत किधर जाएंगे? और वो बच्चा लोग को क्या लाके डालेंगे और कैसा घर बनाएंगे? हम लोग अभी तोड़ के जाएंगे तो वो एक बोर्ड बाहर मार के रखने के था ना? नहीं नहीं, बाउंड्री मारायची होती. एवढी झोपडपट्टी झाली ती समुद्र का पाणी आता है ठंडा जाता है तो भी वो घर में हम लोग रह रहे हैं. ऐसा इतना बुरा दिन निकाल रहा फिर भी जीने नहीं दे रहे. स्वागत आहे तुमचं तुफान खबरेमध्ये. मी प्रज्वली लोखंडे. तर आता आपण आहोत कफ परेड येथे आणि इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटद्वारे काही घरांचं डिमॉलिशन करण्यात येणार आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की याच्या आधी म्हणजे 2017 सुद्धा देखील इथे काही घरांवरती अतिक्रमण केलं होतं आणि याचबाबत काल इथे अरविंद सावंत देखील आले होते. तर आपण याच लोकांकडून जाणून घेऊया की त्यांनी काय आश्वासन दिले, काय सांगाले अतिक्रमणाबाबत. म्हणजे जी आश्वासन आम्हाला आता आमच्या घरावरनं मार पडली आहेत. आता आम्ही एवढ्या वर्ष आम्ही नाना लहानपासून आमची पोरं एवढीपासून आम्ही पैदा केल्यापासून आमची पोरं आता 2-4 बाप झालं तरी पण आमचं आता हे आता ह्या टायमाला झोपडं तोडायला बघतायत. काय करणार आम्ही काय गरीब लोक? का जर त्यांची जागा होती तर एवढे दिवस ते लोक काय करत होते? काय करत होते? तेव्हा त्यांनी बाउंड्री मारायची होती. आम्ही तिथपर्यंत गेलो नसतो. सर्व आमच्याकडे लाईट मीटर सर्व आल्याच्या नंतर बोलतात का तुम्ही झोपडपट्टी खाली? आम्ही दऱ्यामध्ये बांधून नाही केली. आमचे जुनं घर आहे दऱ्यामध्ये घर. असं नाही का त्यांच्या झाडांना आम्ही धक्का लावला? आमची घरं पुढे आहेत, झाडं पाठी आहेत. आम्ही त्यांच्या झाडांना धक्का लावलेला नाही तरी पण ते येऊन बोलतात का आमचं फॉरेस्टमध्ये तुमचं घर येतात आणि तुम्ही इथून निघायला पाहिजे. एकूण किती घरांवरती अतिक्रमण करणार आहेत? आता ते तर नाही माहिती पण आमच्या घरापासून पहिलं जर तोडलं तर पुढून तोडलं होतं. आता आमच्या घरापाशी घेतले म्हणजे दोनच गल्ल्या पुढं सोडलेले आहेत त्यांनी, बाकी सर्व तोडायचं बोलतात. मग एवढ्या पब्लिकने जाणार कुठं? आमची लहान लहान पोरं आहेत. आम्ही का पोरांना घरात सोडून कामाला जातो तेव्हा त्यांना काही खायला घालतो आम्ही आणि ते लोक बोलतात ह्या टायमाला तुमची घरं तोडणार. पावसाच्या टायमाला ते लोक घरं तोडायला येतात. आम्ही मुलांना घेऊन कुठे जाणार? एकतर काही बायका अशा आहेत का लहान मुलांना घरात कोंडून कामाला जातात आणि तिकडून येऊन मग मुलांना खोलतात. ते लोक कुठे जाणार? जर बाहेर ठिकाणी ते लोक कुठे जातात तर ते मुलांना कसे पोसू शकतात? काही काही तर त्यांना नवरे पण नाही आहेत. त्या लोकांनी काय करायचं? मग आमची सोय करा आणि मग आम्हाला इथून हटवा. पहिले आम्हाला घर द्या, पहिले घर द्या आणि मग आम्हाला हटवा. आम्हाला जागा तर द्या, काहीतरी करा. तोपर्यंत आम्हाला इथून काढायचं नाही. मग काल जे अरविंद सावंत इथे आले होते त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला याबाबत? त्यांनी ते बोलले का आम्ही सर्व थांबवणार आहे आणि आपल्याला केस लढायची आहे, आपण त्याच्यावरती हे करणार आहे. आता स्टे ऑर्डर घेतलेला आहे त्यांनी आणि ते बोलले आपण पुढे केस लढणार आणि ते आपण जितणार पण. 14 मीटिंग घेतलेली आहे त्यांनी बांद्र्याला आम्हाला बोलवलेली. 5-6 हो गया अभी तक नाही आया तुम्ही. कृप आहे आमचं, सगळ्यांची कृप आहे. पाणी दिलं जो आणि नळ दिलं आणि गटर बनवलं सगळं बनवून व्यवस्था करून तुम्ही हटाव म्हणलं तर कोण हटाय? 2006-2005 ज्यांचे झोपडपट्टी आहे, 2010 ते डॉक्युमेंट मागतात. 95 जर 95 डॉक्युमेंट मागतात ते पाठी कसे असणार? ते पुढं असणार ना? तर ते बोलतात का नाही आम्हाला तुम्ही लोकांनी म्हणजे जे दर्यामध्ये त्या लोकांनी 95 पुरावे द्यायचे तर तुमचं आम्ही घर ठेवू वाचू. जर ते घरच 2012 या 10 बनलेले आहे त्यांच्याकडं पुरावे जुने कसे असणार? 95 कसे असणार? मग ते लोक बोलतात 95 पुरावे द्या तरच तुमचं घर वाचेल, नाही तर नाही वाचणार. मग जे 2017 सुद्धा इथे अतिक्रमण केलं होतं मग त्याच्यानंतरही इथे त्याच जागेवरती घरं बांधली? हो.
मग कारण जायला जागाच नाही त्यांना, कुठं जागा दिली असती तर ते लोक तिकडे गेले असते. त्या लोकांची घरं चालू असताना ती लोक तिथं राहत असताना येऊन त्यांनी बुलडोझर चालवला. त्या लोकांनी कुठं जायचं आपल्या मुलांना घेऊन, त्यांच्याकडे पैसे पण नाहीत तर मुलांना घेऊन कुठं जाणार. मग ते लोक रात्रीची येऊन ते मातीवरती राहत होते, इकडून तिकडून बाहेर काहीतरी जाऊन खात होते हॉटेलमध्ये या बाहेर काय पण खा वडापाव खाऊन दिवस काढत होते आणि तिथं त्या मातीवरती येऊन रात्रीची झोपत होते ते लोक. त्यांनी इतका त्रास काढला, जेव्हा भरती येत होती पाण्यामध्ये ते लोक बसून तिथंच राहत होते मुलांना घेऊन. त्या लोकांनी एवढा त्रास काढल्याच्या नंतर यांना यांचं जागा दिसती, यांची ते दर्या दिसतो त्यांचा. जेव्हा आम्ही लोकांनी एवढी भरणी केली, एवढे पैसे त्याच्यात टाकलेत, आमचे पैसे आम्हाला द्या आणि तुमचं तुम्ही जागा घ्या, आमचे पैसे जे गेलेले आहेत ते आम्हाला द्या आणि आम्ही जातो इथून, आम्हाला दुसरीकडे जागा द्या, आम्हाला आहे ना दुसरीकडे घर द्या, आम्ही त्या घरामध्ये जातो. नाही आम्हाला घर द्या, आम्हाला घर द्या, आम्हाला घर द्या आणि मग आम्हाला हटवा आणि त्याच्यानंतर पण आम्ही इथं जर दिसतोय तर मग आमच्यावरती कारवाई करा. कुठे जाणार आम्ही? हा सांगा साहेब. मॅडम नाही मला जास्त बोलायला जवळ कुरूप नाही आहे, ते सगळ्याला तुम्ही पाणी दिलं, गटर बनवलं, घर दार सगळं बघलं, 5 वर्ष अजून पता नाही था. आता आहे ना पाऊस आले म्हणून तुम्ही घर खाली करा म्हणलं तर कुठून जाणार आम्ही? कामधंदा इथंच आहे पोहोचत, पैसा इकडंच आम्हाला मिळते. हा आणि वरलीला जावा तिकडे जावा गटरमध्ये जावा म्हणलं तर तेव्हा तुम्हाला दिसलं नाही पाण्यात तेरत होतो आम्ही, पाणी काढून काढून लेकरं बाळाला आम्ही पाव वाडा सगळे पोट भरले नाही, उपाशी मेलो तेव्हा कोण नाही आले. या लोकांनी ना बुलडोझर घातला, काही लोक गावी गेली होती, त्यांचं पूर्ण सगळं सामाईन त्याच्यामध्ये होतं, पूर्ण सर्वांचं पूर्ण नाश केला त्या लोकांनी, कुणाचं काही नाही भेटलं त्याच्यामध्ये. किती लोकांचं नुकसान झालेलं आहे तरी पण पब्लिक गप्प बसली, तरी पण पब्लिक गप्प बसली. या लोकांचा अधिकार नाही आहे, त्यांचं सामाईन हटवायला पहिलं सांगायचं, पहिलं नोटीस द्यायचं, मग त्यांनी घरं तोडायचे होते. डायरेक्ट बुलडोझर घेऊन आले आणि त्यांच्या घरावरती चालवलं, कुणाचं काहीच भेटलेलं नाही, किती लोकांचं नुकसान झालेले आहे. तरी पण मला नोटीस याबाबत नोटीस दिली आहे. आता आता पण नोटीस नाही दिलेली आहे, फक्त घराला मार्क केले आणि लगेच दुसऱ्या दिवशी बोलले तोडायला येणार. आम्हाला नोटीस दिलेला नाही. मॅडम आमचं 95 घर आहे, पूर्ण घर असून पुढे असून नोटीस दिलं तरी आम्हाला नाही पाहिजे नोटीस. इतना छोटा छोटा बच्चा लोग है, हम लोग काम करके बच्चे लोग को पाल रहे, 4 दीवार का अंदर है इसके लिए पाल रहा है. वो 4 दीवार नहीं रहेगा तो हम लोग बिना आदमी वाला औरत किधर जाएंगे, और वो बच्चा लोग को क्या ला के डालेंगे और कैसा घर बनाएंगे हम लोग अभी तोड़ के जाएंगे तो ये नहीं हो सकता है ना ऐसा. वो हाय करके हम लोग कैसा भी करके खा रहा है, 5000 रुपया से काम करके खा रहा है, हम लोग पेट पाल रहा है, खाली पेट पल रहा है, हम लोग कमा के थोड़ी बेटा है, गरीब लोग है हम लोग. वो भी दूसरे का बर्तन घस घिस के इतना था आके सोने के लिए तो जागा है, वो भी जगह हटा देगा तो सोएगा किधर हम लोग? ये सब लोग मैडम लोग हम लोग नहीं रहेगा तो कौन बर्तन धोएगा? बर्तन धोने वाली बाई लोग आती है करके झूठा बर्तन रखता है तो हम लोग जाके साफ करके खाता है. वो 4 पैसा देती है तो घर पे राशन ला के खाता है. ये तोड़ देगा तो हम लोग किसे जिएगे? डायरेक्ट कैसा जिएगा? तो डायरेक्ट तोड़ देगा. ये बच्चे लोग को भी लेके जाके फोड़ दो ना, सब मार डालो करके गए. अभी 5 साल हो गए, उसके बाद में तोड़ के गया था ना, तब भी से अभी इंसान घुट घुट के मर रहे, खाना नहीं खा रहा है अंदर. झोपड़ी भान भान बारिश में खड़ा इंसान खाना नहीं खा रहे, 3 दिन हो गए. एक तर लॉकडाऊन झालं, लॉकडाऊन मध्ये लोकांना असं झालं का आज मरतो का उद्या मरतो. लॉकडाऊन मध्ये माणसांना म्हणजे काहीच नव्हतं, ते लोक विचार करत होते आम्ही आज मरतोय का उद्या मरतोय, त्यांचा जीव हातावरती होता. तरी पण तेवढ्या मध्ये ते लोक काम करून आपलं कसं तरी सर्वांची कामं सुटलेली होती. मॅडम लोक बोलले का तुम्ही आमच्या घरात राहत असाल तर तुम्ही टेस्ट करून इथं या. लहान लहान मुलांना घरात सोडून आम्ही टेस्ट करून त्यांच्या घरात जाऊन राहिलो का? तर आम्हाला मुलांचं पोट पाळायचे, हा त्याच्यासाठी आम्ही कामं केली आणि ते 4 पैसे आमच्याकडे जमा झाले. आम्ही काही थोडं आमच्या मुलांसाठी केलं तर हे लोक आता बोलतात का घरं तोडणार आम्ही, तर आम्ही त्या मुलांना सोडून आम्ही कधी कसं जाणार बाहेर? तुम्हाला त्यांनी काय सांगितलं आहे की ती लोक कधी अतिक्रमण करायला येणार आहे? अशा दिवसामध्ये सांगितलं होतं त्यांनी, कधी पण
दोन दिवस मध्ये ते लोक बोलले चैन वाला और लगाएगा कभी भी तोड़ सकता है। वो बाजू लाएगा तो दरिया में से डायरेक्ट का ही उड़ा देता है वो लोग। मागच्या टाइमला पण त्यांनी तेच केलं, बुलडोजर घेऊन आले, सर्वांना बाहेर काढलं, सर्वांना बाहेर काढलं, कोणाला माहिती नाही कसं काय तोडलं। पोलीस वाला आता निघलो बाहेर निघलो, पोलीस वाला दंडाशा मार रहा है, हराम जादे लोग। आम्हाला मारून घराच्या बाहेर काढलं, कोणाला घरात थांबू नाही दिलं। किती लोकांचं नुकसान झालं, कोणाची भांडी चोरी झाली, कोणाचे सिलेंडर, कारण सामान सर्व रस्त्यावरती पडलेलं होतं आणि सर्वांना घराच्या बाहेर काढलं आणि पाटी बुलडोजर चालवला घरावर। 2017 साली अतिक्रमण केलं, मग त्याच्यानंतर तुम्ही तुमची राहायची सोय वगैरे कुठे कशी? आम्ही त्याच मातीमध्ये राहत होतो, लाईट पण नव्हती, तीन दिवस पत्रा दालके चारच राहत होते, त्या मातीवरती पोरांना घेऊन राहत होतो। जिंदगी पूर्ण पाणी येत होतं दर्याचं, तरी पण त्याच्यामध्येच घेऊन ते लोक झोपत होते, राहत होते। रात्रीच पाणी आलं तर मुलांना हातात घेऊन उभी राहत होते। कुछ नहीं बोला तभी भानने नहीं देने का था, रो मत, क्यों रो रहा है? उसका जगत था पहला, तो वो एक बोर्ड बाहर मार के रखने के था ना। नहीं नहीं, बाउंड्री मारायची होती त्यांनी, तेव्हाच बाउंड्री मारायची होती। तुमची जागा आहे, एवढी झोपडपट्टी झाली, ठीक आहे। गोरगरबी इतना डुबता था नहीं ना, बाहर बोर्ड लगाने का था वो, ऐसा ऐसा पहला क्यों बसने दिया? हाँ पहले से क्यों बसने दिया? बराबर, हा तेव्हा त्यांनी बाउंड्री लावायची होती, आज एवढी झोपडपट्टी झालीच नसती। त्यांनी तेव्हा बाउंड्री लावली असती, पत्रे लावले असते, कोण पत्र तोडून आतमध्ये गेले नसतं, कोण आलंच नसतं। हे दोन लाईन झाले होते ना, तुम्ही पत्र मारायचं होता, तुमची जागा होती ना, तुम्ही तेव्हा जपून ठेवायची होती। आज एवढं वर्ष आम्ही राहिल्याच्या नंतर, 10 वर्ष, कोणाचे 20 वर्ष, कोणाचे 25 वर्ष, कोणाचे 50 वर्ष झाली, त्याच्यानंतर ते तोडायला येतात। बच्चा हो गया हम लोग का जलम इधरी ओके, त्याच्यानंतर आम्ही कुठे जाणार? हा कुछ नाही आहे गाव में, हम लोग किधर भागेगा? आणि जे पण आम्ही लावलं ते सर्व इथंच लावलं, कारण कमावतो इथं, राहतो इथं, तर आम्ही सर्व इथंच केलं। आमचं काय कुठं दुसरी प्रॉपर्टी नाही आहे शेठ लोकांसारखी, तर आम्ही इथून उचललं का तिकडे जाऊन राहू, असं पण काही नाही। आमचं जे काय आहे हेच आहे। मग जेव्हा आधी अतिक्रमण झालं होतं तेव्हा एकूण किती घर म्हणजे तोडली होती? अंदाज सांगू शकत नाही, अंदाजे 3 जास्त आहे। उसका आगे आया है, पूरा 8-9 झोपड़ी आगे आया है और मारक लगा के गया मेरा झोपड़ी पे, इतना तकलीफ मेरा झोपड़ी पे लाके डाल के गया। 10 झोपड़ी का बाद में आके तोड़ा था, पहला तोड़ा था वो, उसका आगे आके अब मारक लगाया, 10 झोपड़ी का आगे आके मारक लगाया है, तोड़ देगा घर तो हम लोग कहाँ जाएंगे? बच्चा लोग क्या रहेगा? तू मई वो घर तोड़ देगी तो 4 दीवार में बच्चा लोग को लेके खा रही है, वो तोड़ देगा तो कहाँ रहूंगी और बच्चा लोग को किधर सुलाऊंगी? आदमी तो नहीं है कि आदमी कुछ करके दीवार बांध के रह के खाया गया करके मैं कैसा करूंगी? 8,000 में काम करूंगी कैसा, घर बनाऊंगी कैसा, बच्चा लोग को पालूंगी कैसा? कैसा तो मैं पेट पाल रही हूँ, मेरा बच्चा लोग को पढ़ाई करा रही हूँ। हम लोग मट्टी का दिन भर मट्टी का काम करते हैं हम लोग और खाते हम लोग को खाना भी नहीं मिलता, मच्छर सब लोग बर्तन धोते हैं, समुद्र का पानी आता है ठंडा सा आता है तो भी वो घर में हम लोग रह रहे, ऐसा इतना बुरा दिन निकाल रहा, फिर भी जीने नहीं दे रहे। पूछा आके तर आताच आपण बघितलं की या लोकांचं अतिक्रमणाबाबत काय म्हणणं होतं, तर यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही आधी इकडची घरं तोडली होती तर तुम्ही काहीतरी बाउंड्री लावून द्यायला पाहिजे होती, म्हणजे आम्ही परत तिथे घरीच बांधली नसती, मग आता अतिक्रमण करण्याची वेळच आली नसती। तर त्यांचं असं देखील म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला घर द्या मग आम्ही इथून जातो। तर अशाच माहितीसाठी पाहत राहा तुफान खबरे। सबस्क्राइब टू आवर यूट्यूब चॅनल अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन टू गेट ऑल द लेटेस्ट।